श्री मदनजी डांगी आइए ना सर आइए पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मॅच ला होतोय जी भरातला तिसरा सामना मार्केट यार्ड टायगर्स यजमान संघ राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध इथे शैलेश शैलेशजींना आपण बघू शकतो गोलंदाजी मार्क वरते तर तिथे फलंदाजीसाठी आपण भरतजी शर्मा आणि लखपतजी बोलोद्रा यांना बघणार आहोत मार्केट यार्ड टायगर्स चे हे दोन टायगर्स मैदानामध्ये दाखल झालेत आणि प्रत्यक्षात मॅच ला होणार आहे सुरुवात शैलेशजींचा पहिला चेंडू डाव्या हाताने आणि राऊंड विकेट यस वाईट ची घोषणा नमस्कार बहुत बहुत स्वागत आहे इस पोस्ट मैच प्रेजेंटेशन में आज के दिन का दूसरा मुकाबला खेला गया दो किंग्स के बीच रॉयल किंग्स और श्रीगौड़ सुपर किंग्स के बीच और इस मुकाबले को बड़ी आसानी के साथ जीता है रॉयल किंग्स की टीम ने बहुत बहुत अभिनंदन आइए ना नेमीचंद जी को भी मैं आमंत्रित करना चाहूंगा मंच पर अरे क्यों नहीं क्यों नहीं आपको आपको आमंत्रण किया जरूरत आपका अधिकार है आइए और यहाँ पर राम जी आइए ना अभी अरे बुलाने की क्या जरूरत है आप लोग हो इसीलिए जिसका बोल वाला है पूरे टूर्नामेंट में उस खिलाड़ी का नाम योगेश जी आइए प्लीज अनुरोध करूंगा मदन जी से मन मैच की ट्रॉफी देकर उनका सम्मान करें <coughs> बहुत बहुत अभिनंदन योगेश जी बहुत बढ़िया खेले हैं और आने वाले हर मुकाबले के लिए बहुत बहुत शुभकामना अभिनंदन आपका और हमारे प्रमुख अतिथि श्री मदन डागे जी का बहुत बहुत आभार नेमीचंद जी और श्री गौर ब्राह्मण समाज के अध्यक्ष प्रकाश जी कांथीलाल जी राम जी और गणेश जी आप सभी मान्यों का बहुत बहुत आभार थैंक यू वेरी मच लिए चलता हूँ आप सभी को फिर से एक बार कॉमेंट्री बॉक्स में श्री नरेश डोमेशर के पास आज के दिन का तीसरा मुकाबला जो खेला जा रहा है मैदान में थैंक यू शैलेष जी जी पहले झटका इतली गोलंदाजी थी गोलंदाजी इतनी दाहकता दिशते मात्र एक एक धाव घेत धावफलका पुढे घेऊन जात आहेत मार्केट दाव आ, या टायगरचे खेळाडू सहा धावा धाव फलकावरती येत आहेत लजपतजी बोलद्रा आता स्ट्राईक बघू शकतो तर भरतजी शर्मा यांनी तीन चेंडू मध्ये दोन धावांचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे दोन्ही संघांसाठी या मॅच अत्यंत महत्वाच्या आहेत कारण काही मॅच गमावल्यामुळं प्रत्येक मॅच इथे जिंकणं या दोन्ही संघांना गरजेचं आहे बघूया पुन्हा एकदा एक चांगली मॅच आपल्याला राजस्थान रॉयल्स आणि मार्केट या टायगर्स मध्ये बघायला मिळेल पहिलं षटक सुरू आहे शैलेशजींच या चांगला फटका द बॅट ड्राईव्ह ऑन द लॉन इथे बघूया एकच धाव मिळणार आहे एकच धाव बरेच श्रम इथे करावं लागले बराचसा घाम गाळावा लागलेला आहे फलंदाजांना मात्र सुरक्षित आहे तो पहिल्या षटकाचा खेळ संपला धावफलकावरती फलकावरती सात धावा Uh, कोणताही गडी अजून बाद झालेला नाहीये <laughs> दोघांनी संयमी सुरुवात दिलेली आहे शैलेश तर एक शैलेश जी निश्चित नामचित गोलंदाज आहेत मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केलेली आहे आय थिंक एक मॅन ऑफ द मॅच देखील त्यांच्याकडे आहे आणि जर uh... अशा गोलंदाजांसमोर निश्चित थोडस सावधानीनं खेळण्याचा सा प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळाला पहिल्या षटकामध्ये मार्केटात टायगर्सच्या फलंदाजांकडून आणि दुसरं षटक आता सुरू होणार आहे गोलंदाज येस महेशजी महेश। महेश। आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवरती तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती अं लखपतजी बोल बोलद्रा बोल उचलण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला मात्र फसलेला प्रयत्न इथे धावा मिळणार नाहीत मार्केट यार्ड टायगर्सला एक एक बॉल महत्वाचा असतो आठ षटकांच्या सामन्यामध्ये देखील आपण बघत असतो खूप काळजीपूर्वक या षटकाचं मॅनेजमेंट करावं लागतं पहिली दोन षटकं त्यानंतरची मधली चार षटकं आणि पुढे शेवटची दोन षटकं असं वेगवेगळ्या प्रकारे डिवाय डिवायडेशन तुम्हाला करावं लागेल आणि एक टार्गेट सेट करावं लागेल जरी तुम्हाला पहिल्या डावामध्ये धावा उभ्या करायच्या असतात तरी त्याचा प्लॅन्स पाहिजे तिथे वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव धाव फलकावरती आपण बघणार आहोत धावा आठ पहिलं षटक सुरू आहे अतिरिक्त धावा तर रोखाव्याच लागतात कुठल्याही क्रिकेट असू द्या कारण दोन दोन चार चार धावा सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात त्यामुळे त्या रोखणं आणि त्यासाठी वाईट नो बाईस लेग बाईस या जरी चार अतिरिक्त प्रकारे धावा रोखल्या तरी तिथे मोठं काम होऊ शकतं लेंथ बॉल लेंथ बॉल जिथ चेंडूचा टप्पा बॅट फलंदाज टेकवतो अगदी तिथं आपण म्हणतो की बुंद चेंडू टाकलेला आहे जड मे डाली हुई गेंद एकदा एकदा गमत झाली होती की इम्रान खाननं वसीम अक्रमला कुठल्या नॅशनल टीव्ही वरती बघितलं गोलंदाजी का अरे कोण मुलगा आहे हा किती कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकतोय त्यांना आवडलं ते तो इम्रान खाननं त्याला बोलून घेतलं त्याला नॅशनल अकॅडमी मध्ये त्याला प्रशिक्षण दिलं आणि डायरेक्ट पाकिस्तानच्या संघात घेतलं रस्त्यावरून उचलून डायरेक्ट पाकिस्तानच्या संघामध्ये वसीम वसी आक्रमला घेतला आणि तो न्यूझीलंडच्या टूरवरती घेऊन गेला लेग इशारा एका धावेबरोबर धावफलक आपण बघू शकतो नऊ धावा आहेत षटक क्रमांक दुसरं सुरू असताना नऊ धावा धावफलकावरती आणि न्यूझीलंडला मला वाटते पहिल्या दुसऱ्या टेस्टमध्ये काहीतरी संधी दिली नव्हती आणि त्याला नंतर टीममध्ये घेतलं इलेवनमध्ये मध्ये आणि गोलंदाजी पण टाकायला दिली तर हा काही ऑर्कर टाकतच नव्हता तर इम्रान खान वसीम अक्रमला म्हणतो यॉर्कर डाल यॉर्कर डाल आणि थोड्या वेळाने वसीम अक्रम इम्रान खानला म्हणतो ये यॉर्कर क्या होताय म्हणजे मालूम नाही यॉर्कर क्या होताय इंटरनॅशनल टीम मध्ये एखादा खेळाडू खेळत असताना त्याला इतक्या समस्या असू शकतात आणि असतात त्या आणि मग तो म्हणाला की जड मे डाल मग त्याला कळलं की जो चेंडू बुंध्यात टाकायचा असतो त्याला यॉर्कर म्हणतात <laughs> <laughs> आपण बघू शकतो धावफलकावरती आता हा किस्सा फक्त वसिम आक्रमच्या बाबतीत घडलाय असं नाही भारताच्या एका महान फलंदाजाच्या बाबतीत घडलेला आहे त्यांचं नाव आहे कपिल देव असाच एक किस्सा घडला होता आपण त्याची चर्चा करू जाऊया पुढे धावफलकावरती दहा धाव आहेत दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे पहिल्या षटकामध्ये सात धावा इथे काही प्रमाणात धावा रोखलेल्या आहेत इथे उज्व्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे लेंथ बॉल आहे चेंडूच्या लाईनमध्ये मध्ये येऊ दिले नाही फलंदाजांना बाहेर बाहेर टाकून त्यांना जागेवरती उभं करून ठेवलंय आणि षटक संपेल दोन षटकांचा खेळ संपला धाव फलकावरती दहा धावा या षटकामध्ये मात्र तीन धावा आलेल्या आहेत आणि नवीन षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जगदीशजी ओझा यांना आपण गोलंदाजीसाठी बघणार आहोत कपिल देवचा किस्सा असा आहे की कपिल देव, देव, देव नवीनच भारतीय संघामध्ये आले होते आणि त्यावेळेस सिंह बेदी हे भारतीय संघाचं नेतृत्व करत होते एका टेस्ट मध्ये काय झालं की भारतीय संघाने समोरचा डाव अं म्हणण्यापेक्षा त्यांनी तो घोषित केला आणि शेवटचे जे काही दहा बारा ओव्हर्स होत्या त्या ओव्हर्स खेळायला भारतीय संघाला बोलवलं आता कसोटी क्रिकेटमध्ये तो एक प्लॅन असतो की ज्यावेळेस समोरच्या संघाला तुम्ही दिवसभर दमून घ्यायचं क्षेत्ररक्षण करताना आणि मग त्यांना शेवटचे दहा बारा ओव्हर्स असताना बॅटिंगला आणलं तर त्या ओव्हर्समध्ये दोन तीन विकेट काढता येतात थकलेल्या फलंदाजांना बाद करणं सोपं असतं आणि त्यामुळं प्रत्येक टीम हा डाव टाकत असते पण जास्त आपलं विकेट जाऊ नये महत्वाचे फलंदाज जाऊ नये म्हणून मग अशा वेळेस फलंदाजी करताना एका खेळाडूला जो गोलंदाज आहे त्याला पुढे पाठवता येतं म्हणजे गोलंदाज असतो जो नव्या दहाव्या क्रमांकावर खेळतो त्याला पुढे ओपनर्स किंवा दोन नंबर आ, तीन नंबर चार नंबरला पाठवण्यात हो चांगला चेंडू आहे लेंथ बॉल होता धाव मात्र इथे प्राप्त होणार नाही धाव फलकावरती आपण बघू शकतो जगदीशि ओझा गोलंदाजी मार्कवरती आले भरतजी शर्मा यांना स्ट्राईक बघतोय धाव फलकावरती दहा धावा षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे आणि असा जो फलंदाज असतो ज्याला बढती दिली जाते जो गोलंदाज असतो त्यांना पुढे फक्त खेळ ओ हो 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 चांगला फटका इथे आपण बघू शकतो अखेर चेंडू शोधावा लागला मात्र तो सापडलाय असंच होतं चौकामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं ना की तो म्हणतो लायसन काढा आपण उगा शोधत राहतो इकडे तिकडे मागच्या खिशा तिकडे आपल्याला माहित असतं आपल्याकडे नाही येते जाऊ मैदानामध्ये धावफलकावरती आहेत धावा अकरा षटक क्रमांक दुसरं तिसरं मला वाटतं तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे अकरा धावा धावफलकावरती आहेत आणि बॅकलिफ मोठी आहे आणि अलॉंग द कार्पेट चेंडू अत्यंत सुंदर फटका सरळ बॅटने खेळला लॉफ ऑफ ड्राईव्ह एका धावे बरोबरच धावफलक लखबतजी पुढे घेऊन जात आहेत बारावरती वरती आणि भरतजी शर्मा आता स्ट्राईक येणार आहेत गोलंदाजी मार्कवरती आपण जगदीशजींना बघतोय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील जगदीशजींकडून कुठलाही मोठा फटका मार्केट मार्केटात टायगरच्या फलंदाजांना खेळू दिलेला नाहीये ड्राइव्ह केला चेंडू लॉफ्टेड ऑनला तिथे एकच धाव प्राप्त होणार आहे चांगले फटके जे अगोदर आपण जो लखपतजींनी फटका खेळला होता आ, निश्चित सरळ बॅटनं अगदी कोपर चेहरे शरीराच्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये आणत हा फटका खेळला होता मात्र एकच धाव शैले जे तिथे समोर शेतरक्षण करताना आपण बघितले त्यामुळे मोठा मोठे फटके आलेत पण धावा मोठ्या ना आल्या नाहीत अडीशी दुर्दैवाची गोष्ट असू शकते मात्र धावांची आवश्यकता निश्चित असणार आहे या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर तुमच्याकडे कमीत कमी सत्तर धावा आता असणं गरजेचं आहे हे याबरोबरच चांगला फटका पुन्हा एकदा इनसाइड आउट लाँग ऑफ चा क्षेत्रक्षक पोहोचेल तिथे धाव घेण्याची संधी आहे मात्र थ्रो येतोय हो 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 थोडीशी तारांबळ उडाली थोडीशी त्रेधा तिरपीट उडाली इथे मात्र सुरक्षित राहतात दोन्ही फलंदाज धाव फलक फलंदा, एकने पुढे पोहोचेल तो चौदा धावा चौदा धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पहिल्या गड्यासाठी मात्र थोडीशी ती कासवाच्या गतीने जातोय अधिक वेग इथे येणं अपेक्षित आहे षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरा जगदीश ओझा यांना आपण बघतोय पाच चेंडू मध्ये मात्र चार धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत हवे yeah. मध्ये चेंडू इनसाइड आऊट परत एकदा शैलेश तिकडून गोलंदाजी वरती yeah. थ्रो येतोय ओ हो 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 इथे इथे फलंदाज बाद धक्का पहिला पहिला फलंदाज इथे बाद होणार आहे आणि या बरोबरच एक गडी बाद धाव फलकावरती पंधरा धावा एक गड़ी बाद पंधरा तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आपण कपिल देवची चर्चा करत होतो कसोटी क्रिकेट मध्ये यावेळेस फलंदाज गोलंदाजाला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं जातं ते फक्त चेंडू खेळून काढण्यासाठी आणि म्हणून त्यांना एक शब्द आहे नाईट वॉचमन बिशन से बेदींनी पाठवलं वरती देव गेला ग्राउंडवरती गे पण त्यानं काय केलं की पूल हुक असे फटके मारत मारत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जावा फटकावल्या आता कपिल देवला असं वाटलं की आपण चांगली बॅटिंग केलेली आहे म्हटल्यानंतर से बेदी खुश होतील आणि आपलं कौतुक करतील तो एकदम आनंदाने ड्रेसिंग रूम मध्ये आला तिकडून भीशनसिंह बेदींनी मात्र त्याच्यावरती ओरडायला सुरुवात केली की के तुझे तुझे नाईट वॉचमन भेजा था तू हनुमान बना था तर कपिलदेव भिशनसिंह बेदींना ए नाईट वॉचमन क्या होता नाईट वॉचमन काय ते कपिलदेव म्हणतो मला माहीत नव्हतं लिटरली माहीत नव्हतं आणि मग तेव्हा कळलं की तिथे मोठे फटके खेळायचे नसतात विकेट टिकून ठेवायचे असते सामना संपेपर्यंत दिवसभराचा खेळ संपेपर्यंत विकेट वाचवायचे असते तर या गोष्टी होतात आणि आपण बघतो ना आता सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू जर वयाच्या सोळाव्या वर्ष आंतरराष्ट्रीय संघामध्ये येत असेल तर त्याला समज काय असेल ती अगदी पोरसवादा वयामध्ये धाव पंधरा आहेत तीन षटकांचा खेळ संपलाय एक गडी बाद झालेला आहे पंधरा तीन षटकांमध्ये पंधरा धावा चला दोन क्षेत्रक्षक आतमध्ये सात क्षेत्रक्षक बाहेर असच ना तीन आहे आतमध्ये तीन पाहिजेत ना बाहेर सात म्हटलं आतमध्ये तीन गोलंदाजाला पकडावं लागेल यशरक्षकाला पकडावं लागेल सात दोन असं पॉवर प्ले संपल्यानंतर प्र, प्रकाशजी फलंदाजीसाठी येत आहेत एक कडक कडक फलंदाजी असते प्रकाशजींची आणि अगदी पहिल्या मॅच पासून त्यांनी ते दाखवलेलं आहे एक समस्या राहिलेली आहे मार्केट आठ टायगर्सला निश्चित प्रकाशजी एक महत्वाचा दुवा आहे या संघामध्ये आणि ते ज्या वेगानं धावा वाढवत आहेत बाकीच्या फलंदाजांना अजूनपर्यंत तो वेग राखता आलेला नाहीये यस यावेळेस स्क्वेअर लेग ला फटका फिरवलाय चेंडू एक धाव प्राप्त होणार आहे आणि धाव फलक एका धावीने पुढे पोहोचणार आहे सतरा धावा चौथ षटक इथे सुरू झालेला आहे गोलंदाजीसाठी आपण बघणार आहोत गोलंदाज मोतीलालजी ओझा यांना प्रकाशजी आणि भारतजी शर, भरतजी शर्मा नॉन स्ट्राईक एंडला प्रकाशजी स्ट्राईक एंड वरती आहे एक तगडी बॅटिंग म्हणजेच मिळतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू निश्चित वळतोय बाहेरच्या बाजूला जातोय अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता प्रकाशजींचा मात्र फसलेला आहे धाव आपण बघतोय सतरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मो सेव्हन्टीन ऑन बोर्ड या बरोबरच हो हो शॉट चांगला आहे मात्र क्षेत्रक्षक तिथे आणि प्रकाश होत आहेत बाद सुंदर सुंदर गोलंदाजी बॉल बॉलवरती खर तर प्रकाशजींना फसवलं होत मात्र दुसरा चेंडू त्यांनी व्यवस्थित रीडही केला होता मात्र या चेंडू मध्ये काहीतरी मेख टाकली होती गोलंदाज मोतीलालजींनी आणि ती मेक ओळखता आली नाही चेंडू हवेमध्ये गेला आणि मिड विकेटला अत्यंत सुंदर झेल इथे टिपला गेलेला आहे खर तर मोह असतो आणि असा काही चेंडू आपल्याला असं वाटतं की हा चेंडू मी खेळणार आहे आणि मग तो चेंडू खेळण्याचा प्रयत्नामध्ये बाद व्हावं लागतं ज्यावेळेस मॅथ्यू हेडन भारतामध्ये मला वाटतं ते त्याचे दुसरी टूर होते पहिल्या टूरला त्याने भारतीयांना खूप पळवलं होतं आणि दुसऱ्या टूरला तो भारतामध्ये ज्यावेळेस आला होता त्यावेळेस हरभजन सिंग असं सांगतात की आम्ही त्याच्यावरती सेटअप केला होता तो काय करतो की बाउंड्री जास्त खेळतो आणि मग आम्ही असं ठरवलं ते धावा ऑस्ट्रेलियन्स धावा धावून कमी घेतात बाउंड्री जास्त खेळतात मग आम्ही असं ठरवलं की यांच्या धावा रोखायच्या यांना बाउंड्रीज मिळू द्यायच्या नाहीत म्हणजे हे थोडेसे वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नात बाद होतील आणि हरभजन असं सांगतो की आम्ही त्याला आठव्या स्टंपवरती बॉलिंग करायचो जेणेकरून त्याला बाउंड्रीज मिळायच्या नाहीत आणि जिथे तो पूल पूल मारतो मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला आम्ही डीपला क्षेत्ररक्षक तिथे ठेवले थे आणि काही चेंडू त्याला डॉट टाकल्यानंतर एक चेंडू आम्ही मुद्दाम त्याला त्याच्या शॉटवरती टाकायचो की तो खेळेल त्याला कॉन्फिडन्स येईल आणि अगदी डावाच्या सुरुवातीला कारण एकदा सेट झाल्यावरती तो तो चेंडू तो मारणारच आहे पण सुरुवातीला जर तसा चेंडू टाकला तर परफेक्ट कनेक्शन मिळत नाही आणि आम्ही त्याला तिथेच आऊट करायचो तर त्या सिरीजमध्ये हरभजन असं सांगतात की मी मॅथ्यू हेडनला चार वेळा आऊट केलं होतं दोन वेळा एलबीडब्ल्यू आणि दोन वेळा डीपला कॅच आऊट तर असं असं असतं का क्रिकेटमध्ये की तुम्ही एखादा चांगला फलंदाज आहे तुम्हाला आऊट करायचं त्यासाठी काही सेटअप तुम्हाला करावा लागतो त्याला काही काहीतरी आमिष दाखावं लागतं अगोदर त्याला रोखायचं आणि त्यानंतर आमिष दाखवायचं आणि आमिष बघितल्यानंतर तो तुटून पडतोच पण तितका त्याचा शॉट परफेक्ट येणं शक्यता कमी असते अगदी सुरुवातीला असे काही सेटअप असतात क्रिकेटमध्ये या बरोबरच आपण बघतोय इथे चांगला चेंडू षटक मला वाटतंय चार संपलेले आहेत आणि माझी वेळ सुद्धा संपलेली आहे <laughs> चला जाऊया अठरा धावा दोन गेड्याच्या मोबदल्यामध्ये पुढच्या चार षटकांसाठी इथे राज साहिली सरांकडे धन्यवाद श्री नरेश ढोमे सर नरेश ढोमे सर की विशेषता यह है कि आपको क्रिकेट की कहानियां बहुत सुनने को मिलेगी हाँ हो, हो स्कोर क्या है चार ओवर के पश्चात स्कोर है अठारह रन एटीन रन आफ्टर कंप्लीशन ऑफ फोर ओवर थैंक यू तो ढोमे सर की विशेषता यह है कि कहानियां बहुत है उनके पास बहुत अच्छे स्टोरी टेलर है हालांकि मेरा मानना यह है कि कमेंटेटर जो है वो अच्छा यदि स्टोरी टेलर हो जैसे बचपन में हमारी माँ हमें सुनाती थी मीठी मीठी कहानियाँ और हमें सुला देती थी तो वो यहाँ पर जगाने का काम करता है नरेश डोमेसर सुलाएंगे नहीं आपको जगाएंगे आपके ज्ञान को बढ़ाएंगे और अपने पास जो भी है वो आप तक पहुंचाएंगे ये विशेषता है सर की तो मैं स्वयं राज साइलू एक बार फिर आप सभी का स्वागत करता हूं आप लोग अनुभव ले रहे हैं आनंद ले रहे हैं आप सभी का स्वागत है क्रिकेट के इस महा उत्सव में एस एस पी एल सीनियर श्री गोल्ड प्रीमियर लीग युवाओं का सीनियर युवाओं का यह है मेला आज का दिन है तीसरा आज के दिन का तीसरा मुकाबला दो ताकतवर टीमों के बीच में बल्लेबाजी करने वाली टीम है इस टूर्नामेंट के आयोजक टीम मार्केट या टाइगर्स और विपक्षी टीम है फील्डिंग करने वाली टीम राजस्थान रॉयल्स की तो शेरों की और राजाओं की लड़ाई है देखना होगा कौन किसका शिकार करेगा हालांकि चार ओवर्स बीत चुके हैं चार ओवर के पश्चात स्कोर है अट्ठारह रन हालांकि मार्केट यार्ड टाइगर्स टीम का चरित्र है नहीं इतने कम स्कोर बनाने का लेकिन यहाँ पर राजस्थान रॉयल्स की गेंदबाजी काफ़ी कमाल की बिल्कुल दबाव डालने वाली मार्केट यार्ड टाइगर्स जैसे बलवान टीम के बल्लेबाजों को भी रोक कर रखा है रनों से दूर रखा है क्योंकि जानती है टीम कि यदि इनको मौका दे दिया ना तो यह टीम यहां पर तेजी से नहीं रनों का सैलाब लेकर आएगी हालांकि मैदान पर आप देख रहे हैं मुकेश जी को नौ सौ गेंड पर है अनुभवी बल्लेबाज इन दोनों बल्लेबाजों ने मिलकर कई मुकाबले जिताए हैं गेंदबाजी के लिए उमेश जी को लाया गया है बाएं हाथ के गेंदबाज लेफ्ट ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे बाएं हाथ के ही बल्लेबाज मुकेश जी को हालांकि मुकेश जी के ही सफल नेतृत्व में इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है हालांकि ऑर्गेनाइजिंग कमेटी में अन्य सदस्य भी हैं और बहुत अच्छा कार्य रहे सभी का सभी ने मिलकर एक टीम बनकर इस वैभवशाली सातवें वर्ष को साकार किया है पहली गेंद उमेश जी की आगे बढ़े मुकेश जी कदमों का इस्तेमाल किया गेंद की पिच तक पहुंचे गेंद को उठाकर मारने कोशिश यहाँ पर खतरा हो सकता है यहाँ पर इस रन की जरूरत थी नहीं ऐसा लग रहा है मानो महेश जी का बहुत ही सपाट थ्रो सटीक थ्रो एक भाई ने दूसरे भाई की मदद की एक भाई ने दूसरे भाई को विकेट लेने में मदद की आप देख रहे हैं एक भाई बड़ा भाई अपने अनुज के लिए वहां पर सहायक की भूमिका में देखने को मिला और रन आउट होते हुए भरत जी स्वयं कप्तान को अब आना पड़ा है संतोष जी का आगमन होता आप हो है अब देखना होगा कि कप्तान इस शिव धनुष्य को उठा पाते हैं या नहीं क्या ये स... कप्तान मुकेश जी के साथ मिलकर भागीदारी बनाएंगे साझेदारी बनाएंगे क्योंकि कप्तान को अब कप्तानी पारी खेलनी होगी मिस टाइम कर गए उमेश जी दौड़े जरूरत है गेंद को लपकने के लिए लेकिन उनसे पहले ही गेंद जमीन पर गिरती हुई भी। इस बीच एक रन यहां पर एक बार फिर दौड़ कर लिया है मुकेश जी ने हालांकि देखिएगा मार्केट यार्ड टाइगर्स की टीम में बहुत लंबी बैटिंग लाइनअप है ताकत और बल्लेबाज है सुलझी भी बल्लेबाजी देखने को मिलती है लेकिन पिछली गेंद पर एक आत्मघाती निर्णय जरूर मैं कहूँगा वहां पर केवल एक ही रन की संभावना थी आप जबरदस्ती का कार्य करेंगे तो उसकी कीमत आपको चुकानी पड़ेगी कीमत इतनी, इतनी बड़ी कि एक होनहार अनुवीं बल्लेबाज भरत जी को लौटना पड़ा पवेलियन में स्कोर है बीस रन और फुल फुलटॉस गेंद थी आढ़े बल्ले से खेला है संतोष जी ने गेंद को निकाल ओ सुरेश जी को देखेगा क्या फील्डिंग की है सुरेश जी ने बहुत दूर तक दौड़ना पड़ा लेकिन बल्लेबाज की सोच ये थी कि दूसरा रन भी लिया जाए लेकिन जैसे देखा कि फील्डिंग करने वाले खिलाड़ी क्षेत्र रक्षक स्वयं सीए साहब है सुरेश जी तो वहां पर लिए गए निर्णय को बदला है क्योंकि जानते हैं कि बहुत अच्छे क्षेत्र रक्षक है सुरेश जी कप्तान बाहर निकल कर एक बार फिर बड़ा हिट खेलने की कोशिश मुकेश जी की लेकिन उतना आसान नहीं है उमेश जी के खिलाफ बड़ा स्ट्रोक खेलना आक्रमक अंदाज में बल्लेबाजी करना क्योंकि राजस्थान रॉयल्स की ताकत है अच्छी गेंदबाजी सुलझी हुई बल्लेबाजी अच्छी गेंद लेकिन अपील हुई वाइट कैशरा अंपायर का लेक्शन को छोड़ती हुई गेंद थी एक रन का इजाफा हुआ था होता हुआ तेईस रन स्कोर ट्वेंटी थ्री रन चार दशमलव चार ओवर के पास पांच और आप लोग देख रहे हैं मैदान में उमेश जी को करते हुए दो गेंदे बची हुई यहाँ पर रिवर्स स्वीप खेलने की कोशिश मुकेश जी बहुत बाहर है लेकिन पहुंच जाएगी व्हाइट का इशारा अंपायर का आज दिन भर में कई गेंदे व्हाइट गेंदे फेंकी हैं गेंदबाजों ने और अंपायर का भी अच्छा खासा व्यायाम हुआ है आज अलग से व्यायाम करने की जरूरत है नहीं अंपायर्स को संतोष जी के लिए अगली गेंद उमेश जी की फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला है फ्लैटेड स्ट्रोक अच्छे फील्डिंग सूरज जी के द्वारा अच्छा थ्रो देखिए बिल्कुल स्टम्प के नजदीक थ्रो किया है इसका मतलब यह है कि बहुत अच्छी खासी प्रैक्टिस की है राजस्थान रॉयल्स के क्षेत्र रक्षकों ने बात करें इनकी बल्लेबाजी की गेंदबाजी की या फिर क्षेत्र की तीनों क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य देखने को मिला है इन सभी खिलाड़ियों का राजस्थान रॉयल्स की टीम नीली जर्सी में खेलते हुए नीले और पीले रंग के कॉम्बिनेशन में तो पूरा मैदान देखेगा आभा बन चुकी है नीली और पीली फुल टॉस गेंद नहीं उठा पाए इसका लाभ बल्लेबाज मुकेश जी हालांकि इस ट्रो को खेलते हुए अपने शरीर का संतुलन जरूर गवाया लेकिन एक रन जरूर लेंगे मोतीलाल जी का अच्छा थ्रो स्कोर है 26 रन तीन और पाँच ओवर के पश्चात माफ़ कीजिएगा टॉस जीता है टाइगर्स की टीम के कप्तान संतोष जी ने और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया लेकिन लिए इस निर्णय को बल्लेबाजों ने अब तक सार्थक नहीं किया है अभी भी जो रनों का जो औसत है रनों की जो गति है बहुत धीमी है भजन सम्राट मेरे साथ जुड़े हैं मैं आमंत्रित करूंगा उन्हें कमेंट्री बॉक्स में काफी लंबा समय हुआ उनकी आवाज मैंने सुनी नहीं तो आप भी सुनेंगे भजन सम्राट के हमारे मीठी आवाज मेरे साथ कमेंट्री बॉक्स में मैं आमंत्रित जरूर करूंगा जानना चाहूंगा इस मुकाबले के बारे में उनके भी कुछ राय मोतीलाल जी को लाया गया है गेंदबाजी करने के लिए मोतीलाल जी बहुत अनुभवी गेंदबाज है हालांकि कल के मुकाबले में कमाल की गेंदबाजी देखने को मिली थी मोतीलाल जी के द्वारा हालांकि अब है मुकाबला एक ताकत और बल्लेबाज के खिलाफ जो कि स्ट्राइक पे है मुकेश जी इस बार क्विक फुटवर्क आगे की ओर बढ़े बल्लेबाज से खेला है नहीं ले ओ पर दूसरा रन भी चुरा लेंगे बहुत अच्छी, जी, कुछ देर से खेलते नजर रही। लेकिन इसका उठाया दोनों नाम हाँ माफ कीजिएगा थोड़ा सा विस्मरण में चले जाता है तो मानिक जी मेरे साथ जुड़े भजन सम्राट जानना चाहूंगा मानिक जी आ, ये जो सातवा संस्करण कैसे देखते हैं आप ये जो ऐसे एस पी एल जो शुरू हुआ है उसके बाद जितना चालीस से साठ की उम्र में जो प्रेम बढ़ा है वो देखने लायक है हर एक खिलाड़ी का जिनकी कोई कम पहचान थी वो भी और सबसे बड़ी ये बात है कि समाज में चालीस से साठ बोले तो जवाबदारी के हिसाब से बहुत ये तो खेल है एक खेल की वजह से बहुत अनुभव और बहुत सीखने को अब देखिए यहाँ पर बल्लेबाज ने स्वयं ही अपना विकेट दे दिया है दौड़ते तो शायद रन बन बन जाता लेकिन अपने आप को रोका और हालांकि मिसफील्डिंग हुई थी मुझे जी के द्वारा मौका था लेकिन मुकेश जी दौड़े नहीं और रन आउट होकर लौटते हुए यहाँ पर एक और विकेट का पतन होता हुआ मार्केट यार्ड टाइगर्स की टीम को ये गहरा और बड़ा आघात जी मानिक जी तो बहुत कुछ सीखने को मिला और बहुत जरूरी था और सही टाइम पे ये जो एस एस प्लेटफॉर्म बनाया हाँ आपसे एक और सवाल पूछना चाहूँगा हालांकि देखिएगा आप लोग पहला मुकाबला हार गए थे तो उस हार के बाद क्या चर्चा हुई थी आप लोगों की क्योंकि पिछला मुकाबला बहुत ही आउटस्टैंडिंगली जीता आपने बिल्कुल एक बना दिया था उस मुकाबले को तो उसके बाद जब पहली हार हुई थी तब क्या आप लोग जाग से गए थे जो आप लोगों के मन में था कि आप लोगों को हरा नहीं सकता लेकिन आप हार गए उसके बाद क्या हुआ ऐसा कि आपने दूसरा मुकाबला बिल्कुल एक तरफा बना दिया नहीं बहुत ही मंथन किया कि एक महीना इतना प्रैक्टिस करके इतना अपना मेहनत करके भी आप मैदान में अगर लूज पड़ जाओगे तो गलत है इसलिए बहुत मंथन किया और सेकंड मुकाबला रन रेट के हिसाब से बढ़ाना था और हमने वो विचार भी किया था कि दो ओवर में मैच ख़त्म करना और चालीस के अंदर उनको स्टॉप करना है तो खैर अभी तो आप इस मुकाबले को कैसे देखते हैं क्योंकि सामने जो टीम है इस टूर्नामेंट के आयोजक टीम है बाकी टाइगर्स की ये भी एक बलवान टीम है तो इस टीम के खिलाफ क्या रणनीति आपकी क्या सोच है नहीं, मार्केट यार्ड शुरुआत से ही बहुत बलवान है और शुरुआत में उन्होंने सेमीफाइनल तक ही पहुंचे हुए बहुत बार उनका लक है कि कप नहीं मिला पर बहुत मेहनत बहुत करते हैं और इस बार भी उन्होंने जो ये ऑर्गेनाइज़ किया बहुत सुंदर किया है और हमारा आज भी टारगेट ये है कि इनको 40 के अंदर रोके और आगे जो भी है अपने हाथ में खेल है मगर पूरी मेहनत करके पाँच और चार ओवर में स्टॉप करें जैसे मानिक जी ने कहा कि चालीस रनों तक तो रोकना है लेकिन देखिएगा अब पाँच दशमलव पाँच ओवर का खेल पूरा हो चुका है और तीस रन है स्कोर चार विकेट गंवा चुकी है मार्केट यार्ड टाइगर्स की टीम तीस रन के खुले पर इस बीच संतोष जी के बल्ले से आता हुआ एक स्ट्रोक सिंगल देकर जाता हुआ तो मैं आपसे उसी बात को आगे बढ़ाऊंगा तीस रन, पांच दशमलव इकतीस रन अब दो वर्ष बचे हुए हैं बारह गेंदों का खेल शेष हालांकि अभी भी देखिएगा राजस्थान रॉयल्स की टीम ने इस मुकाबले को पकड़ पकड़ कर रखा है अपने वर्चस्व दबा के रखा है और बढ़त जरूर बनाई है पहले ही नहीं में हालांकि अब जो बचे हुए दो ओवर से जो बचे हुए बारह गेंदे हैं इन बारह गेंद इकतीस रन है इसको थर्टी वन रन तो इन बच्चे हुए बारह गेंदों में अधिक से अधिक रन बटोरने की जरूर कोशिश हुई यहाँ पर बाबूलाल जी का आगमन है बहुत बहुत स्वागत है सर एस एस पी एल की नींव रखने वाले संस्थापक हम कह क्या जिनकी संकल्पना थी आ, उनका आगमन होता है बहुत बहुत स्वागत है सर का तो ले चलता हूं आपको मैदान के भीतर आ, महेश जी है अगला लेकर आए इस टीम की विशेषता है कि सात ओझा खेल रहे हैं एक मामा है तीन और एक एक मामा के तीन भांजे हैं। तीन सगे है एक चचेरा भाई <laughs> देखिए एक मामा है हाँ। और उस मामा के तीन छोटे भांजे खेल रहे हैं और उन भाइयों का भी एक चचेरा भाई, और भी चचेरा भाई। और ये, ये पूरी टीम ओझाओं के कब्जे में इस टीम में ओझा सरकार बोलते वैसे होता है वो बहुत बढ़िया स्ट्रोक देखिएगा इसे रिवर्स का कहे स्विच हिट कहे क्या कहे खेला बहुत बढ़िया अंदाज में एक रन जरूर आया है स्कोर में यहाँ पर बदलाव 32 रन है स्कोर हालाँकि चार बड़े विकेट जरूर घमा चुकी है मार्केट या टाइगर्स की टीम लेकिन कप्तान स्वयं है अब पिच पर तो कप्तान की जिम्मेदारी होगी कि अपनी टीम का नेतृत्व तो करें और सफलतम स्कोर यहाँ पर खड़ा करें ऑप्शन के बाहर डाली पटकी हुई गेंद बीट किया अपील करते हुए लेकिन अंपायर बिल्कुल भी टस से मस नहीं हुए कन्विंस नजर नहीं आए मानिक जी मैं आपकी ही उस बात को आगे बढ़ाना चाहूंगा जब आपने कहा कि 40 से 60 वर्ष के बीच के ये युवा यहाँ पर खेल रहे हैं तो आप हमारे समाज के जो युवा हैं उन्हें क्या संदेश देना चाहेंगे क्रिकेट के इस माध्यम से पहले तो उन लोगों ने बच्चों ने चालू किया था तो उनका देख के हम भी बोले जो तबीयत वॉकिंग और एक तबीयत के लिए बहुत ज़रूरी व्यायाम है उसके हिसाब से ये भी किया तो दोनों के लिए बहुत स्वास्थ्य के लिए ठीक है और एक बात है कि हमारा राजस्थान रायल टीम का महीना एक महीना रहता है खेलने के लिए पर बारह महीने रिश्ते बहुत संभालते हैं और हम तेरह मेंबर हैं हर के बर्थडे पे घर पे खाना हुआ है और संबंध बहुत नज़दीक बना हुए हैं किसी के घर में कोई काम रहेंगे तो जैसे भाई को आमंत्रण देते वैसे एक दूसरे को आमंत्रित देते और संबंध बहुत नज़दीक और गहरे बनाए हुए हैं ये सब पूरे समाज की और सब जितने भी टीमों हैं उनका आशीर्वाद है बहुत बढ़िया फील्डिंग शैलेज जी उर्फ खली की आप देखिएगा युवाओं की ऊर्जा है शैलेज जी में युवा भी पीछे रह जाएंगे इनके सामने हमारे टीम में शैलेश भाई को देख के जोश रहता है हमको सबसे ज़्यादा अच्छी गेंद की स्कोर है अब 36 36 सात ओवर के पश्चात अब यहाँ पर गेंदबाजी करने वाली राजस्थान रॉयल्स की टीम ने बल्लेबाजी करने वाली विपक्षी टीम मार्केट या टाइगर्स की टीम को हाथ खोलने का कोई भी मौका दिया नहीं जगह नहीं दी हाथ फैलाने की पसारने की वहां पर बांध कर रखा मानो जैसे रनों की उस गति के ऊपर अंकुश सा लगा है स्कोर है छत्तीस रन थर्टी बॉलर आ गेंदबाजी के लिए आए हैं जगदीश जी मारा उर्फ मार्सा <laughs> जिन्हें बड़े प्रेम से आदर से मालिक जी मारसा के नाम से पुकारते हैं ये अपनापन होता है ये प्यार होता है ये स्नेह होता है यहाँ पर दर्शाते हुए सभी खिलाड़ी एक दूसरे के आ, आ, दिशा में आप लोग देख सकते हैं कि ये सारे जो खिलाड़ी हैं ये क्रिकेट के धागे से प्रेम भाव से बंधे हुए हैं क्रिकेट तो बहाना है क्रिकेट बहाना है सीगोड़ ब्राह्मण समाज के इन विद्वानों को एक जगह पर इकट्ठा करने का यह माध्यम है एस एस पी एल ऊपर डलवी गेंद और कप्तान संतोष जी का एक गहरा आघात लगाया गेला, ओ पर देखिए दूसरे छोर से ये 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 तत्परता तेजी काम नहीं आएगी यदि आप अकेले ही दौड़ेंगे तो आप रन आउट हो जाएंगे आपको चाहिए अपने सहयोगी खिलाड़ी का भी साथ आप उनको बगैर बताए यदि दौड़े तो आपको खामियाजा उठाना पड़ेगा और अब नए बल्लेबाज आए हैं श्री अशोक जी डांगी ये वही है जिनके माध्यम से यहाँ पर जो ट्रॉफीज आप लोग देख रहे हैं वो उपलब्ध कराई गई है जो आप आनंद उठा रहे हैं ना तीन चौके तीन छक्के तीन विकेट्स लेने के लिए गेंदबाज बल्लेबाज गेंदबाज जो प्रयास कर रहे हैं उनके लिए जो नगद राशि यहाँ पर उपलब्ध कराई गई है उसके स्पॉन्सर उसके प्रायोजक अशोक डांगी जी है उनकी माता जी स्वर्गीय कमलाबाई देवाराम जी डांगी और उनकी स्वर्गीय पत्नी राजकुमारी अशोक जी डांगी इनके स्मरण प्रत्यर्थ उन्होंने ये ट्रॉफीज यहाँ पे स्पॉन्सर की है आज वही बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक पर है लाजवाब गेंद यॉर्कर लेंथ की हालांकि अशोक जी फ्रंट फुट पे जरूर आए लेकिन गेंद की उस मेरिट को नहीं पहचान पाए बीट होते हुए डॉट गेंद जगदीश जी यहाँ पर डालते हैं जगदीश जी की खासियत ये है कि पंछियों की बोली बोलते हैं वो पंछियों की बोली उनकी सीटी सुनिएगा हमें कोयल को ढूंढने की जरूरत नहीं बहुत लाजवाब गेंद जबरदस्त गेंद यहां पर अशोक जी को वहां पर खड़ा करके रखा है जगदीश ने आपने ओम जय जगदीश सुना होगा आइए आपको मिलाता हूं जगदीश महेश और उमेश से के मामा है शैलेश मामा भांझो ने यहाँ पर कहर मचा के रखा है दादा बाहर है आज अंगत का पाँव देखने को नहीं मिला मैदान में ए, कमाल धमाल और बवाल गेंदबाज का नाम है जगदीश जगदीश जी की एक्शन देखिए जब दौड़ते हैं ना हमारे घर में पहले स्टो होता था <laughs> उस स्टो में पंप होता था अरे मैंने बहुत पंप लगाया हमारी <laughs> मम्मी ये देखिए अब शुरू होगा ये शुरू और पूरी तन्मयता से ईमानदारी से लेकिन गेंद बहुत बढ़िया इस बीच खेला है फिर से एक बार अनुज अपने भ्राता के काम आता हुआ दादा भ्राता है जगदीश जी अनुज है महेश जी <laughs> जगदीश जी की अगली गेंद कप्तान और आखिरी गेंद है इस इनिंग की अड़तीस रन है स्कोर थर्टी एट रन बिंदी गेंद और आखिरकार इस गेंद पर अपना विकेट गंवाते हुए बल्लेबाज संतोष जी स्टंपिंग आउट हुए हैं और पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है राजस्थान रॉयल्स पहले इनिंग में बिल्कुल पूरी तरह से छाती हुई विकेट कीपर है राकेश राकेश शेट राकेश जी हैं विकेट कीपर आखिरकार गेंदबाज को भी सफलता मिली है पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है और पहले इनिंग में टॉस जीतकर मार्केटिया टाइगर्स की टीम बल्लेबाजी करते हुए केवल 38 रन ही बना पाई है और उनतालीस रनों का दिया है लक्ष्य राजस्थान रॉयल्स टीम को जो बनाने हैं आठ ओवर यानी कि अड़तालीस गेंदों में मेरे साथ जुड़े थे मानिक जी बहुत बहुत धन्यवाद मानिक जी थैंक यू सर चर्चा करने के लिए थैंक यू बहुत बढ़िया धन्यवाद सर तो अब बारी आती है दूसरे इनिंग के खेल की इसके पहले आज के दिन का जो मुकाबला होगा चौथा उसका टॉस करते हैं आयोजकों से जानना चाहूँगा कि आज के दिन का चौथा मुकाबला किसका है ताकि उन टीमों के कप्तानों को मैं यहाँ पर आमंत्रित कर सकूँ टॉस के लिए आजच्या दिवसातला चौथा सामना के के दबंग आणि शिगोड रायझर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सचा विनंती आहे की टॉस करण्याकरता टॉस का बॉस या मंचावर यायचे के दबंग आणि शिगोड रायझर्स छापा की मांग की गई के के दबंग के कप्तान गांधीलाल जी के द्वारा छापा आया है और बैटिंग करने का निर्णय लिया है आज के दिन का चौथा मुकाबला जो खेला जाएगा के के दबंग और सीगो राइजर्स के बीच टॉस तो जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है के के दबंग टीम के कप्तान गांधीलाल जी ने और आपको फील्डिंग करते हुए नजर आएगी सीगो राइजर्स की टीम अब मैं आमंत्रित करूंगा हमारे मराठी कॉमेंटेटर श्री नरेश डोमे सर को सर इस मुकाबले को शुरू करें नमस्कार आणि धन्यवाद राज सायलू सर जाऊया मैदानामध्ये जिथे दुसरा डाव या सामन्यातला आता सुरू होणारे मात्र अडोतीस धावांचा पाठलाग इथे करायचा आहे राजस्थान रॉयल्सला लक्ष छोटं आहे सोपं लक्ष आहे मात्र मार्केट या टायगर्स हा सुद्धा काही बर्फाचा गोळा नाही आहे सहज वितळून जाणारा संघ नाही आहे तर बघायचे या हाडे गोठवणाऱ्या थंडीत मार्केट या टायगर्स या धावा गोठवतात का सलामीची जोडी मैदानामध्ये मोतीलालजी उनेच्या आणि श्रीकांतजी उनेच्या मैदानामध्ये दाखल होत आहेत तर गोलंदाजी आपण बघतोय अगोदरच्या सामन्यामध्ये प्रभावी गोलंदाजी बघितली या सामन्यामध्ये देखील तेवढाच प्रभाव पडणं आहे दोन्ही सलामीची जोडी इथे डावेस्टच्या बाहेर एक अतिरिक्त धाव कमी धाव आपल्या हातात असल्यानंतर एक्सपेरिमेंट शक्यतो कमी करावे लागतात आणि विशेष म्हणजे अतिरिक्त धावा आहेत त्या रोखाव्या लागतात ज्या वेळेस आपण समोरच्या संघाचे मार्ग बंद कराल रसद बंद कराल त्याच वेळेस यश मिळण्याची शक्यता असते याबरोबरच आपण बघू शकतो अनेक वेळा अनेक वेळा युद्ध बघा तुम्ही युद्ध जर समोरच्या सैन्याविरुद्ध जिंकायचं असेल तर समोरच्या सैन्याची रसद बंद करणे हा एक महत्वाचा मार्ग असायचा महत्वाचा डाव असायचा आणि एकदा का रसद बंद केली अन्न धान्य किंवा दारूगोळाचा पुरवठा किंवा अगदी सैन्याचा पुरवठा जर थांबवला तर मात्र समोरचं सैन्य सैन्य अडचणीत यायचं इथे बघायचं उसळलेला चेंडू आहे वरची जरूर घेतली मात्र कॅचिंग पोझिशन म्हणतो आपण जिथे अटॅकिंग फील्ड सेटिंग म्हणतो तिथे कोणीही क्षेत्रक्षक नव्हता थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक मागे एक धाव इथे पूर्ण होणाऱ्या धाव फलकावरती दोन धावा राजस्थान रॉयल्स पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना त्यामुळे रसद बंद करायची असेल तिथे धावा रोखायच्यात आणि फील्ड सेटिंग बघितल्या पण तर ते पूर्ण बचावात्मक आहे कुठेही धावा रोखण्यासाठी एखादा क्षेत्ररक्षक आपण थर्ड यार्ड सर्कल किंवा सराउंडिंगला फलंदाजाचं ठेवलेलं आहे असं दिसत नाही आहे ऑफ खूप मागे ऑन निश्चित थोडासा पुढे आहे मात्र तोही बचावात्मक मा पोझिशनलाच आहे स्क्वेअर लेग मिडविकेट लाँगॉन अगदी सिमारेशा कवर करतायत विशेष म्हणजे लॉग ऑफला ला शेतरक्षक सीमारेषा कव्हर करणारे बॅकफुट पॉईंटचा क्षेत्ररक्षक जो कवर लावतो तो मागे आतमध्ये आणलाय दुसऱ्या बाजूला आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कवर हा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अगदी थोडा बाजूला उभा आहे लॉफ केला चेंडू बॅक टू बॉलर धावा इथे अपेक्षित नाहीत आणि धाव फलकावरती आपण बघतो तिथेच आहेत दोन धावा या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत आणि योगेश योगेशजींची गोलंदाजी पहिले सुरुवात निश्चित प्रभावी बघायला मिळेल पहिला चेंडू वाईट आल्यानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळालं इथे फाईन लेगला चेंडू खेळलाय लेंथ बॉल सरळ फिरवलेला आहे तर बघू शकतो आपण धावफलकावरती तीन धावा नोंदवले जात आहेत षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना दोन्ही सलामवीर संयमाने खेळत आहेत त्यांना माहितीये की अठ्ठेचाळीस चेंडू मध्ये मात्र एकोणचाळीस धावा बनवायच्या आहेत त्यामुळं जेमतेम पाच धावांची सरासरी त्यांना पुरेशी आहे आणि पॉवर प्लेची दोन षटकं ही निश्चित शांतपणे संयमाने खेळून काढली तरी सुद्धा तरी देखील पुढे जाऊन धावा मात्र प्राप्त होणार आहेत इथे बघायचंय पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना धाव फलक दाखवतो आहे मात्र तीन धावा राजस्थान रॉयल्स एंड वरती फलंदाज मोतीलालजी श्रीकांत श्रीकांतजी उनेच्या उने सलामीची जोडी ओहो हो हो, हो फाईन खेळला खूप फाईन गॅप तिथे मोठा आहे चार धावांची मोहोर इथे उमटेल मिळत चार षटक आपण बघू शकतो अजूनही चालूच राहील पहिलं पहिल्या षटकामध्ये सात धावा सरासरी पेक्षा पुढे आलेल्या आहेत धावांचा पाठलाग करत असं नाहीच मग आता पन्नास षटकांची मॅच असेल तुम्ही पहिल्या पंधरा वीस ओव्हर मध्ये सरासरीचा फार विचार केला नाही तरी चालतो मात्र आठ षटकांच्या मॅच मध्ये तसं चालत नाही तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये सरासरीचा विचार करावा लागतो आणि सरासरीच्या पुढे आल्यानंतर वाह परत एकदा फटका खेळला त्यांच्याकडून ड्रॉप होईल हा कॅच दोन धावा प्राप्त होणार आहेत धावफलक दोन ने पुढे पोहोचणार आहे नऊ धावा पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय सलामीची जोडी मैदानामध्ये राजस्थान रॉयल्स नऊ धावा नऊ नऊ धावा पहिल्या षटकामध्ये नऊ धावा दुसरं षटक मार्केट या टायगर संघाकडून इथे टाकलं जाणारे बघायचे फटका तर खेळलाय आणि तिथे तिथे एक धाव केवळ प्राप्त होणार आहे आताचे फलंदाज श्रीकांत उनेचा यांच्याकडून एक धाव ते पोहोचतायत दोन वरती तीन चेंडूचा सामना केलेला आहे तर संतोषजी उणेच्या यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघणार आहोत दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि इथे एक सिंगल पुन्हा एकदा दोन अंकामध्ये पोहोचलेला स्कोअर दहा धावा विजयासाठी आता लक्ष आहे मात्र एकोणतीस धावांचं एकोणचाळीस धावा विजयासाठी बनवायचा फुल टॉस चेंडू आणि तिथे फटका थोडासा फसलेला आहे क्षेत्रक्षक जरूर तिकडे दोन धावा येवाना प्राप्त होणार आहे पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटल्यानंतर अडवलाय आणि तो चांगला थ्रो फेकलेला आहे या दोन धावांबरोबर धाव फलकावरती आपण बघणार आहोत धावा बा बारा बारा धावा धावफलकावरती येत आहेत दोघही फलंदाज एक झेल जो मिडविकेटला सुटला होता मोठा झेल होता आणि तो टिपणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू मिडविकेटला एक धाव प्राप्त होणार आहेत आणि धाव फलक एक ने पुढे पोहोचणार आहे तो तेरा धावा दुसऱ्या षटकामध्ये तेरा धावा ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो की रसद बंद करा तसं कुठेही दिसत नाही सातत्यानं ही रसद मिळत गेलेली आहे औरंगजेब पाच लाखाची फौज घेऊन आलेला असताना ज्यावेळेस त्याने रामशेतच्या किल्ल्यावरती हल्ला चढवला होता त्यावेळेस इकडून रुपाजी भोसले मानाजी भोसले जोताजी केसरकर संताजी धनाजी ही सगळी मंडळी सातत्यानं रसत पोहोचवत होती आणि सहा वर्ष एक किल्ला लढत होता छोटासा किल्ला छोटासा स्कोअर जरी असेल ना तो लढवता येतो पण त्यासाठी धावांची रसद बंद करावी लागते धावांची दार बंद करावी लागतात आणि हे दार सत उघड दिसतं एक 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 धाव अशी निघून जाते आणि धावफलक तुम्ही बघताय चौदा वरती पोहोचतोय दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती चौदा धाव मोठा स्कोर आहे हा जर सरासरीचा विचार केला आस्किंग रन रेटचा तर ओ हो 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 हो। इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न होता पूर्ण सफल झाला फलंदाज जवळपास क्रीजचा पूर्ण वापर करायचा होता एक गोष्ट मात्र नक्की आहे या वर्ष मागच्या दोन वर्षापूर्वी काही नियम जे बदलले गेले त्या नियमानुसार तुम्हाला खेळपट्टीच्या बाहेर जाऊन आता फटका खेळता येत नाही यस यस नो बॉल नो बॉल थर्टी यार्ड सर्कल दुसरं षटक सुरू आहे इथे चार क्षेत्रक्षक तुम्हाला आतमध्ये ठेवायचे आहेत आणि तीनच क्षेत्रक्षक आतमध्ये दिसत आहेत पंधरा धावा पंचांचं लक्ष किती बारीक आहे हे <laughs> बघा आणि ते काम असतं पंचांच तुम्हाला तीन क्षेत्र चार क्षेत्रक्षक आर सर्कलच्या आतमध्ये आणायचे जर पहिली दोन षटके असतील पॉवर प्ले मध्ये आणि पॉवर प्ले संपल्यानंतर मग मात्र दोन क्षेत्ररक्षक तुम्हाला ठेवायचे आतमध्ये सात क्षेत्ररक्षक तुम्ही आर सर्कलच्या बाहेर उभे करू शकता हा या स्पर्धेचा नियम आहे आणि नियमांबरोबरच आपण पुढे जाणार आहोत फलंदाज देखील बॅट बदलण्याचा प्रयत्न करतायत अनेक खेळाडू बघा वेगवेगळ्या बॅट वापरतात आता इथे जी टीम आता खेळते राजस्थान रॉयल्स किती बॅट असतील त्यांच्याकडे दहा बॅट बारा वा आम्ही ज्या वेळेस लहानपणी खेळायचो ना एक बॅट असायची आणि दुसरी बॅट दुसऱ्या टीमकडे आम्ही मागायचो पण पन... ते तर होतच पण ज्यावेळेस मॅचला खेळायला जायचो ना त्यावेळेस दुसरी बॅट आम्ही दुसऱ्या टीम कडे मागत ते चांगली द्यायची नाहीत कधी त्यांची जी मोडलेली बॅट असेल किंवा ती द्यायची किंवा लाकूड घेऊन नॉन स्ट्रायकर आमचा धावा काढायचा माझ्याकडे बॅट होती माझेच बॉल होते माझे स्टंप होते मी दो तीन वेळा आऊट करावं लागायचं मला त्यावेळेस मी एक धाव ठेवायचो <laughs> आणि बॉलिंग सुद्धा मी बॉलिंग टाकत राहायचो जोपर्यंत सगळे बॅट्समन पुढचे आउट होत नाही तोपर्यंत मीच बॉलिंग टाकणार आपण बघू शकतो धाव फलकावरती सोळा धावा एकदा भारतीय संघ पाकिस्तान मध्ये खेळायला गेला होता आणि हरभजनने असं सा सांगितलं की तुमच्या सगळ्या बॅट आहेत ना प्रत्येकाच्या बॅट ह्या ग्राउंड वरती बाउंड्री लाईनच्या शेजारी अशा मांडून ठेवायच्यात आपल्याला दोन हजार मला वाटते तीन चारचा काहीतरी तो टूर असेल पाकिस्तानचा दौरा भारताचा धाव फलकावरती आपल्याला जायचे सोळा धावा दुसरं षटक अजून सुरू आहे संपलंय दुसरं षटक संपलेला आहे यस यस दोन षटकांचा खेळ संपलेला आहे सोळा धावा धाव फलकावरती राजस्थान रॉयल्स सहा षटकांमध्ये राहिलेल्या सहा षटकांमध्ये धावा बनवायच्यात मात्र तेवीस धावा किस्सा असा आहे हरभजननी ज्यावेळेस सगळ्या संघांना खेळाडूंना सांगितलं की सगळ्यांच्या शेजारी ठेवा किती बॅट असतील भारतीय संघाकडे इंडियन टीम जी पाकिस्तानला टूर वरती गेलेली आहे आणि त्यांना बॅट प्रत्येकाला त्याच्या बॅट मांडून ठेवायला सांगितले किती बॅट्स लाईन मध्ये असतील त्या वीस चाळीस अजून कोणाचं काय म्हणणं आहे <laughs> <laughs> एकशे वीस बॅट एक एक खेळाडू किती किती बॅट आता स्कॉड असत पंधराच स्कॉड ते नियमात असत मात्र टीम बरोबर काही इतर इतर प्लेयर्स जे असतात जे आपण म्हणतो नेट प्रॅक्टिसचे प्लेयर असतात हा मैंने मुंगूस बॅट देखी ती इससे पहले की टीम खेळ बैट, <laughs> अलग 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 बैट होते है <laughs> काही खेळाडू अल्युमिनियम चे बॅट घेऊन खेळले त्यामुळं एक नियम आला की लाकडाचीच बॅट असावी वेगवेगळे नियम बदलत गेले मात्र अडोतीस इंच ही बॅटची जी उंची आहे विथ दांडा ती तशीच कायम राहिलेली आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे आणि आपण बघू शकतो धाव आहेत सतरा धावा एकदा एका मॅचमध्ये काय झालं होतं डब्ल्यू जी ग्रेस यांनी समोरच्या संघाच्या फलंदाजाच्या बॅटवर आक्षेप घेतला की नियमापेक्षा याची बॅट जास्त आहे म्हणून पण प्रत्यक्षात ती बॅट व्यवस्थित भरली मात्र यांची बॅट ज्या वेळेस मोजली ती जास्त भरली <laughs> <laughs> <बुल्टा जागे। laughs> चोराच्या <चामाना> मनात <चान्न। laughs> <laughs> असे काही किस्से आहेत क्रिकेटमध्ये जाऊया मैदानामध्ये आपण बघू शकतो सतरा दहावा षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये इथे सुरू आहे नियम जसे परिस्थिती तयार होते तसे नियम बदलतात क्रिकेट मधले आणि हे सातत्याने हे सुरू आहे पण एक नियम असा आहे की जो क्रिकेटचे नियम तयार झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशननी मान्यता दिली आणि पहिला अठराशे अठ्याहत्तर ला पहिला सामना खेळवला गेला तेव्हापासून आज तागायत एक नियम असा आहे की तो अजिबात बदललेला नाही तो सेम आहे या बरोबरच एक चांगला फटका लोवर फुलटॉस होता तर स्क्वेअर लेगला ले 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 एक दहा डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय दोन धावा तिथून प्राप्त होणार आहे आणि धाव फलक आपण बघू शकतो हळूवारपणे पुढे पोहोचेल तो, तो एकोणीस धावा जवळपास अर्ध्या धावा पूर्ण होत आहेत एकोणचाळीस धावांची गरज आहे अजून वीस धावा या ठिकाणी राजस्थान रॉयल्सला अपेक्षित आहे जिंकण्यासाठी तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना तेहतीस चेंडू आणि वीस धावा असं समीकरण आपण या मॅचच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघूया परत एकदा गोलंदाजी मार्क वरती वा फ्लाइट आपण बघू शकतो उंच फ्लाइट आहे आपण टप्पा पडल्यानंतर डोक्याच्या वरून चेंडू गेला तर तो वाईट ठरवला जातो किंवा दुसरा चेंडू बाउन्सर टाकला तर तो नो ठरवला जातो पण मला सांगा की असा चेंडू आहे जो फलंदाजा पुढ्यात पडणार आहे तो किती हाईट वर टाकायला पाहिजे गोलंदाजांनी किती उंच टाकू शकतो आता जो फ्लाईट आपण पाहिली साधारणतः मला दोन पुरुष उंचीचा चेंडू होता मात्र असा किती उंच टाकू शकतो चेंडू गोलंदाज इथे पुन्हा एकदा हो चांगला फटका मात्र मिडबिकेटला क्षेत्ररक्षक आहे एकच धाव इथे प्राप्त होईल दोन्ही फलंदाज अगदी आरामात एक एक धाव एक एक धाव काढत धावा जोडतायत एक एक फुल गुंफत ती चांगली फुलांची माळ तयार करतायत धावांची माळ तयार झालेली एकवीस धावा सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि विजयाचं समीकरण आता मात्र अठरा धावांची आवश्यकता एकतीस चेंडू मध्ये अठरा धावा लक्ष सोप आहे मात्र या दोन्ही फलंदाजांनी अगदी सफाईदार फलंदाजी केलेली आहे एखादा सर्पमित्र जसा विषारी नागाला हाताळतो ना त्याच्या हातात कुठलंच आयुध नसतं म्हणजे काठी पण नसते काही नसते पण तरी सुद्धा तो सापाला इतक्या सहजपणे पकडतो तस तितकी सफाईदार फलंदाजी आपण इथे बघतोय पुन्हा एकदा फ्लाईट आहे इथे उंच आकाशामधून चेंडू खाली येतोय आणि चांगला चेंडू आहे आणि म्हणून मी असा प्रश्न विचारला होता की कि असा किती उंच टाकू शकतो चेंडू जो बिमर ठरणार नाहीये पण गोलंदाज किती हाईट देऊ शकतो हवेमध्ये चेंडूला तर एकवीस धावा आणि आपल्या माहितीसाठी सांगतो अजूनपर्यंत असा चेंडूसाठी लिमिटेशन आय ने सीने लावलेलं नाही आहे तुम्ही योग्य पद्धतीनं चेंडू टाकू शकता तो किती उंच टाकू शकता जो बिमर ठरणार नाही धाव फलकावरता आहेत एकवीस धावा तीन षटकांचा खेळ संपलेला आहे सात धावांचे सरासरी राखलेले आहे तर गरज आहे ती पाच धावांच्या सरासरीची अजूनही धावा रोखाव्या लागतील आणि मुकेशजींना गोलंदाजी मार्कवरती आणलं जातं इथे या अगोदरच्या सामन्यामध्ये मुकेशजींचा प्रभाव आपण पाहिला होता आता सुद्धा त्यांना प्रभाव टाकावा लागेल धावा रोखणं रोखाव्या लागणार आहेत बऱ्याचशा धावा आता खर्च झाल्या आहेत थोड्या बहुत राहिलेल्या आहेत त्या वाचवल्या थोडासा प्रेशर तयार केला तर इथे चमत्कार घडू शकतो आणि क्रिकेट हा चमत्काराचा खेळ आहे एकवीस अठरा धावांची आवश्यकता आहे तीन षटक एकवीस धावा पाच षटकांमध्ये अठरा धावांची गरज आहे यस yes. ही ही, ही क्रिकेटची जादू आहे तुम्ही बघितलं असेल की इतका मोठा फरक आहे फलंदाज अशा प्रकारे फलंदाजी करतायत कि निश्चित ते सहज मॅच घेऊन जातील मात्र तरी देखील ड्रेसिंग रूम मध्ये थोडासा प्रेशर असतोच काय परिस्थिती आहे कसं आपल्याला पुढे खेळावं लागेल किंवा ही जी आपण म्हणतो ना की थोडीशी अनामिक भीती असते ही ही क्रिकेटमध्ये कायम असते कोणत्याही संघामध्ये ओ हो हो होटकारानं आणि या सहा धावांबरोबर धाव फलक सत्तावीस वरती पोहोचतोय विजयासाठी बारा मात्र धावांची गरज आहे मात्र बारा धावा गरजेच्या आहेत श्रीकांत जी उनेचा आणि मोतीलालजी उणेचा या दोघांना मुखेशजी उणेचा गोलंदाजी वरती आहे मात्र एक शानदार षटकार श्रीकांत जी उनेचा यांच्या बॅट मधून बघायला मिळतोय अकूट टप्प्याचा चेंडू इथे पुन्हा एकदा तितकाच जोरकस फटका आणि चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर चार रन सामन्याच गणित बिघडवून टाकणारा हा चौकार आहे कॅल्क्युलेशन खराब करणारा हा चौकार आहे तर विजयाच्या उंबरट्यावरती राजस्थान रॉयल्सला उभं करणारा हा चौकार आहे यस श्रीकांतजींना आपण पाहिलं होतं की पहिल्या तीन षटकांमध्ये ते निश्चित थोडस चाचपडत खेळत होते या अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्यांचा खेळ तसाच बघायला मिळाला होता मात्र आज बघा बॅटवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मध्यावरती चेंडू आल्यानंतर श्रीकांतजी किती धोकादायक ठरू शकतात हे आपण बघितलेलं आहे एकदा व्यवहार इथे पूर्ण होणार आहे मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिथं एकच धाव मिळते धाव फलक पुढे पोहोचणार आहे तो बत्तीस धावा मात्र सात धावा दूर सव्वीस चेंडू आणि सात धावा हा सामना आता पुढच्या वळणावरती आलेला आहे विजय पुढच्या वळणावरती आहे असं आपल्याला निश्चित वाटणार आहे या पद्धतीने या दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी फलंदा केलेली आहे मोतीलालजींना आपण बघतोय तेरा मध्ये बारा धावा शांत संयमी फलंदाजी यस बॅक टू बॉलर आणि अगदीच गुडघ्यावरती बसून चेंडू अडवलेला आहे आपण बघू शकतो बत्तीस धावा धावपलकावरती आहे यस चांगला फटका हाफ ओली मिड विकेटला खेळला आहे एकच धाव प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती धावा तेहतीस चार षटकांचा खेळ इथे संपलेला आहे तेहतीस धावा धावफलकावरती आपण इथे बघू शकतो आणि मात्र सहा धावा विजयासाठी इथून पुढे आवश्यक आहे मोतीलालजी उणेच्या आणि श्रीकांतजी उणेच्या ही सलामीची जोडी अजून मैदानामध्ये अबाधित आहे अभेद्य जोडी इथे आपल्याला बघायला मिळते आणि इतक्यात ही जोडी ब्रेक होईल अशी शक्यताही नाहीये फक्त सहा धावा दूर त्यांनी विजय आणलेला आहे जा मात्र चार षटकांमध्ये ओ कोणताही बळी त्यांनी कोणत्यातरी एक झेल जरूर सुटला मुकेशजींनी जो मिड विकेटला मोतीलालजींचा झेल सोडला होता त्या व्यतिरिक्त फार फारशी मोठी संधी नव्हती क्षेत्ररक्षकांना सफाईदार फलंदाजी शेवटचे सहा धावांची आवश्यकता आहे आणि थोडा वेळ खेळ थांबलेला आहे मगाशी मला वाटतं ज्यावेळेस राज सर समालोचन करत होते मला वाटते कुणीतरी मामा भांजे आहेत या संघामध्ये बरोबर कोण आहेत मामा कोण भांजे आहे राजस्थान शैलेशजी मामा आणि त्यांचे भाचे महेश उमेश आणि तीन भाचे त्यांचे खेळत आहेत येस आणि तुम्ही बघत असाल आमचे स्कोरर आदिनाथ इथे आहे ते सुद्धा भांजे त्यांचे मामा याच ग्राउंडवर आहेत ते आपले जे कूक आहेत चव्हाण काका हे आदिनाथजी यांचे मामा आहेत मामा भाच्याची जोडी इथेही आहे ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोण मामा आहेत भाय तुम्हाला भारतीय संघातून खेळलेले मामा भाचे एक मामा आहेत माधव मंत्री आणि त्यांचे भाचे आ, असा एक भाचा त्यांचा होता तो भाचा मामाकडे आला माधव मंत्री यांच्याकडे त्यांचा जो त्रिकोणी शर्ट होता का स्वेटर असायचा पूर्वी टेस्ट क्रिकेट खेळाडूंना भाचा म्हटलं मामा तुमचा शर्ट मला खूप आवडलेला आहे तो शर्ट मला द्या पण मामा काय तो शर्ट द्यायला तयार नाही मामाकडे भरपूर शर्ट होते पण मामा म्हटलं अजिबात नाही मिळणार तो शर्ट असा मिळत नाही त्यासाठी चांगलं क्रिकेटर व्हावं लागतं भारतीय संघामध्ये प्रवेश करावा लागतो तेव्हा तो शर्ट मिळतो तुला मी असा देणार नाही आणि पुढे तो भाचा सुद्धा भारतीय संघामध्ये आला त्याने तो स्वेटर मिळवलाच तो वाचा होता सुनील गावस्कर बघा विशेष म्हणजे या ज्या स्टोरी मी सांगतो ना त्या त्या खेळाडूंनी प्रॉपर सांगितलेल्या असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मुलाखती होत असतात जरूर आपण युट्यूब वरती देखील या मुलाखती आहेत आपल्याला ऐकण्यासाठी खूप खूप मजेशीर स्टोरी असतात त्या खेळाडूंच्या आपण बघू शकतो धावफलकावरती तेहतीस धाव आहेत आणि मात्र सहा धावांची गरज आहे संजय मांजरेकर यांचे मामा सुद्धा भारतीय संघामध्ये खेळले दत्ताराम हिंडलेकर हे संजय मांजरेकरांचे मामा आहेत असे दोन मामा भाच्यांच्या जोड्या भारतीय संघामध्ये खेळलेल्या आहेत तर अजून अशा अनेक नाते आहेत ती खेळलेले आहेत वा वाह। सुंदर फटका आणि मला वाटतंय सामना संपवलाय संपवलाय या संपवलाय इथे चौ पाचव्या षटकातील पहिल्या बॉलवरती सामना जिंकलाय राजस्थान रॉयल्सनं आणि आपली आघाडी कायम ठेवलेली आहे